कालच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईकरांना दोन नवीन मेट्रोचे गिफ्ट मिळाले आहेत आणि आज आपण याच मेट्रोने प्रवास करणार आहोत. मेट्रो लाईन 7 सध्या मी आहे आरे स्थानकामध्ये आणि ही सध्या मेट्रो ही दहिसर पूर्व इथून आली आहे. या मेट्रोची खासियत ही आहे ती म्हणजे मेट्रो 1 जी सध्या धावते आहे तिथे अशा प्रकारचे बॅरिकेड्स नाही आहेत काचेचे, पण इथे जर आपण पाहिलं तर हे काचेचे बॅरिकेड्स या ठिकाणी आहेत आणि याच बॅरिकेड्समुळे ज्यावेळी मेट्रो या ठिकाणी नसेल त्यावेळी पॅसेंजर हे ट्रॅकवर उतरू शकत नाहीत किंवा सुसाईडचा वगैरे असा काही प्रयत्न करू शकणार नाही. आता हे बॅरिकेड्स उघडणार आहेत आणि त्यानंतर आम्ही या मेट्रोमधून प्रवास करणार आहोत. बघा, मेट्रोचे दरवाजे उघडले, बॅरिकेड्स देखील उघडले आणि या सगळ्यांनी आता मेट्रो प्रवास करून ते आतमध्ये आलेत. मी देखील आता हा मेट्रोचा प्रवास करणार आहे. नवीन मेट्रो मुंबईकरांना मिळाली 8 या आरे स्थानकापासून ते दहिसर स्थानकापर्यंत मी प्रवास करणार आहे या मेट्रोने आणि काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया देखील घेणार आहे की नेमकं त्यांना ही मेट्रो कशी वाटली हे देखील मी जाणून घेणार आहे. मेट्रोचे दरवाजे बंद झालेत, थोड्याच वेळात आमचा आता प्रवास सुरू होणार आहे. मुंबईची मेट्रो लाईन 7 जी आरे स्थानकापासून दहिसरपर्यंत धावते हा पहिला टप्पा आहे आणि याच्यानंतर हीच मेट्रो पुढे जाणार आहे अंधेरीपर्यंत. संपूर्ण मेट्रो जेव्हा सुरू होईल ही मेट्रो लाईन 7 त्यावेळी अंधेरी ते दहिसर अशी मेट्रो असेल. मात्र या सध्याच्या टप्प्यामुळे देखील अनेकांना याचा फायदा होणार आहे. आपण या मेट्रोचा प्रवास करणार आहोत. मेट्रोचा प्रवास सुरू केलेला आहे आणि या मेट्रोमधून सध्या मी जातोय आरेपासून दहिसरपर्यंत. इथे जर आपण आसपास बघितला तर अनेक प्रवासी सध्या आहेत आणि पहिल्याच या मेट्रोचा पश्चिम उपनगरातली ही पहिली मेट्रो आहे जी धावते आणि यातून प्रवास करण्यासाठी अनेक प्रवासी आज स्वतःहून आलेले आहेत. ही जी मेट्रो आहे ती भारतीय कंपनीने बनवलेली आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे फीचर्स देखील आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायर सेफ्टी असायला पाहिजे, त्यासाठी फायर सेफ्टीचे अलार्म या ठिकाणी दिलेले आहेत, ती सगळ्यात महत्त्वाची सेफ्टी आहे. त्याचबरोबर या मेट्रोच्या प्रत्येक डोअरला म्हणजे प्रत्येक दरवाजाला इथे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि हा जो कॅमेरा आहे ते कॅमेरा प्रत्येक प्रवासी जो येणार आहे आतमध्ये त्या प्रवासावर लक्ष ठेवणारा. बघा, या ठिकाणी इथे कॅमेरा लावण्यात आलेला आहे आणि याच कॅमेऱ्यामुळे आपल्याला या मेट्रोमध्ये कोण येतो आहे कोण नाही आहे हे सगळं कळणार आहे. इथे ही मेट्रो ओपन झाली आहे. एक त्यामध्ये प्रॉब्लेम होतो तो म्हणजे समोरचे बॅरिकेड्स आहेत त्या बॅरिकेड्सच्या नुसार ही मेट्रो ओपन व्हायला हवी, मात्र ती होत नाही आहे. पुढे मागे हे दरवाजे जात आहेत, याचा कुठे ना कुठे फटका हा प्रवाशांना बसतो, याचा त्रास होतोय. मात्र हळूहळू हे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व केले जातील अशी शक्यता आहे. आणि आणखीन काही फीचर्स जे या मेट्रोमध्ये आहेत ते आपण हळूहळू बघणार आहोत. काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेऊन याच्या आधी की मेट्रोमधून प्रवास करताय कसं वाटते, कशी वाटते ही मेट्रो? खूप छान वाटतंय. आम्ही काल पण फ्रीमध्ये असताना चढलो होतो आणि आम्ही 2-3 राऊंड मारले होते, अतिशय उत्तम वाटतं आणि सर्विस जी आहे ती अजून चांगली झालेली आहे. मध्ये आम्ही 2 थांबलो होतो, 15-20 गॅप होता, टेक्निकल प्रॉब्लेम, पण आता व्यवस्थित चालू आहे. व्हेरी नाईस. कुठे टेक्निकल प्रॉब्लेम दिसलं? आम्ही बोरिवली वेस्टला आम्ही थांबलो होतो. साधारण 1 ते 1:30 थांबलो होतो, अर्धा तास थांबलो होतो आणि टेक्निकल प्रॉब्लेम रिझॉल्व झाल्यानंतर मग आम्ही इकडे 2:30 पोहोचलो ना. आपण 2:30 पोहोचलो, खूप वेळ लागला होता. म्हणजे आम्ही कांदिवली वेस्टवरून इकडे आलो होतो लास्ट स्टेशन. तुम्हाला कशी वाटते मेट्रो? सुपर. व्हेरी गुड एक्सपिरियन्स. व्हेरी गुड एक्सपिरियन्स. बचेगा डेफिनेटली बिकॉज ऑफ द ट्रॅफिक वी हॅव सफर्ड अ लॉट. मेट्रो इज, आपण आता तरी बाहेर बघितलं तर ट्रॅफिक आपण रस्त्यावरच पाहू शकता. हे पश्चिम द्रुतगती मार्गावरचं ट्रॅफिक आहे आणि हेच ट्रॅफिक जे आहे त्या ट्रॅफिकमध्ये अडकू नये यासाठी आपण मेट्रोचा वापर करू शकतो. हे समोरासमोर आपण पाहता इथे एक खूप चांगला पर्याय आहे हा मेट्रो ट्रॅव्हलिंग. पण
ह्याच्यातले जे तांत्रिक बिघाड आहेत ते लवकरात लवकर दुरुस्त करायला हवे, तरच ही मेट्रो आणखीन चांगल्या प्रकारे धावू शकेल आणि याचा फायदा हा जास्तीत जास्त प्रवाशांना होणार आहे. आणि आणखीन प्रवाशी आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेऊ की नेमकं त्यांना कसा वाटतोय हा मेट्रोचा प्रवास. मेट्रो का ये ट्रैवलिंग कैसे लग रहा है, मेट्रो कैसे लग? बहुत अच्छा लगा, कंफर्टेबल है, टिकट भी तुरंत मिल गया और बहुत अच्छा डेवलप किया है. कसा वाटतो मेट्रोचा प्रवास? खूप छान, एकदम मस्त, छान आहे, स्पेशियस आहे आणि खूप छान वाटतंय. पहिल्यांदाच बसलो आम्ही मेट्रोमध्ये पण एकदम खूप छान आहे आणि तिकीट पण एकदम रिझनेबल आहे. आता आम्ही धानुगरवाडीला बसलो, धानुगरवाडीपासून आरे कॉलनी जवळजवळ फक्त 40 रुपये तिकीट पडलं आम्हाला पर हेडला आणि एकदम छान फॅमिलीसोबत पण असं सुट्टीच्या दिवशी छान वाटते. आता उद्यापासून रोज येण्यास प्रवास करणार? हो हो, दादरला मी रोज अपडाऊन करतोच पण अजून दादर पर्यंत चालू नाही झाली ना, बघू चालू झाली तर छानच आहे. या प्रवाशांच्या प्रतिक्रिया आहेत, अगदी लहान लहान मुलं देखील या मेट्रोमध्ये आलेले आहेत की पहिल्यांदाच या लाईनवर मेट्रो सुरू झाली आहे आणि या सगळ्या लहान मुलांना घेऊन अनेक जण ही मेट्रोची राईड करण्यासाठी इथे आलेले आहेत. खरं म्हणजे या मुलांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. हे तुला कसं वाटलं मेट्रोतून प्रवास करून? आता जाणार मेट्रो ने? अनेक अनेक प्रवाशांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. ही जी मेट्रो आहे ती मेट्रो ही अनेक वर्षानंतर सुरू झाली आहे खरं म्हणजे, आणि या मेट्रोमध्ये खूप चांगल्या सुविधा, खूप चांगले फीचर्स हे देण्यात आले असा दावा करण्यात आला होता. अनेक फीचर आपण जर पाहिले तर कॅमेरा आहे याच्यामध्ये अग्निसुरक्षा देण्यात आलेली आहे. आणखीन एक वेगळं फीचर मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे इथे जर आपण आलात तर चार्जिंग पॉईंट दिलेलं आहे. आताच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाच चार्जिंग पॉईंट आहे. इथे आपण आपला लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, कॅमेरा असेल काही चार्ज करू शकणार आहोत. त्याच्याबरोबर इथे USB पोर्ट देखील दिलेला आहे आणि हा जो USB पोर्ट आहे तो देखील महत्त्वाचा आहे कारण की आजकाल सगळ्यांकडेच मोबाईल हे चार्जिंगसाठी USB केबल असतात आणि याच USB केबलद्वारे आपण इथे चार्जिंग देखील करू शकणार. त्यामुळे हा एक मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा कारण की इंटरनेट आणि चार्जिंग पॉईंट हे दोन सध्या जीवनावश्यक गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याचाच उपयोग किंवा त्याचाच विचार इथे केलेला आहे. त्याच्यामुळे या ट्रेनमधून प्रवास करताना आपल्याला देखील याचा फायदा होऊ शकणार आहे. कॅमेरामन विनयसह मी अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.